मंडळी मी आलेलो आहे आता चिलवडीला, बघू शकता तुम्ही। हे बघा, माझ्या मामाला नुसतं कुत्र्यांची आवड इतकी बुकायले ते मला चावतील। रामराम मंडळी भंगाड गप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत तुमचं। मंडळी, आता बघितलं आपण असं डोंगरा गंगात फिरून असं मस्त पैकी इथे चिलवडीला आलं। चिलवडीला येण्याचं कारण म्हणजे काही जणांना टायटल वाचून, आपला प्रत्येक व्हिडिओ टायटल वाचूनच कळतो सहसा, तर टायटल वाचून कळालं असेल। मी इथं आलोय खास करून मुलाखत घेण्यासाठी। मी मुलाखत घेतोय बाबासाहेब जाधव यांची। बाबासाहेब जाधव यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम हा अनुभवलेला आहे, त्यावेळेस जी काही परिस्थिती झाली होती वगैरे सगळं अनुभवलेला आहे। नमस्कार सर। सर मला सांगा, आता 17 तारखेला आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो आपण, 74 वर्ष होत आहेत आता कम्प्लीट, पण यात काही कॉन्ट्रोवर्सी आहेत की मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणायचं का हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणायचं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? ह्याला हैदराबाद मुक्तीसंग्रामच आपण नाव द्यायला पाहिजे। मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणणं म्हणजे त्याला लहान करण्यासारखं आहे। आपण मराठवाड्यासाठी आमचे जे स्वातंत्र्यसैनिक झगडले किंवा जे लढले ते मराठवाडा मुक्त करण्यासाठी नाही, ते हे हैदराबाद संस्थान आहे 16 जिल्ह्याचं, ते भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी लढलेले आहे, त्याचं महत्त्व आहे। म्हणून हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणा त्याला, मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणू नका त्याला। सर असं आहे की आपल्या उस्मानाबादला धाराशिव, उस्मानाबाद आणि धाराशिव खूपच असा काय म्हणतो तो वाद असतो सारखं, बरोबर, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, उस्मानाबाद नावाचे शेवटचा आपला जो निजाम आहे मीर उस्मान अली खान, 1911 नंतर तो गादीवर आला, 11 शेवटचा निजाम आहे, त्याचं नाव दिलेलं आहे उस्मानाबाद। हे धाराशिवचं उस्मानाबाद केलेलं आहे। 1930 गोष्ट असेल सर्वसाधारण, 1930 किंवा 1920 गोष्ट। भारतामध्ये असे खूप म्हणजे वेगवेगळे नावं ठेवले गेले, ज्या त्या राजाने आपापले नावं ठेवले गेले, जसं औरंगाबादचं आहे, हैदराबादचं आहे, हैदराबादचं ते भागानगर वगैरे होतं, तसं उस्मानाबादचं धाराशिवचं नाव आहे। आणि खेडेपाड्यात अजून लोक जे जुने लोक आहेत ते धाराशिवच म्हणतात त्याला। आधी म्हणायचे की उस्मानाबाद जिल्हा नव्हता, आधी नळदुर्गचं होतं, त्याबद्दल काय माहिती द्याल मला? पूर्वी ज्या त्यांच्या निजामाच्या सुयानुसार हा नळदुर्ग जिल्हा होता, तर तो 1911 नंतर इकडे उस्मानाबादला ट्रान्सफर केला, त्यांनी जिल्ह्याचं ठिकाण उस्मानाबाद केलं आहे, असं झालेलं आहे ते। आणि इथं म्हणजे ह्या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी किंवा प्रशासनासाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी नळदुर्गचा उस्मानाबादला जिल्हा आणलेला आहे। नळदुर्ग हा वेगळा, थोडासा वेगळा भाग आहे, तो किल्ल्यामुळं वगैरे त्याला महत्त्व होतं। आणि त्याच्यानंतर जो हा ही जी सोय आहे, इथल्या परिसरातली जी सोय आहे, ती सोयीला हे ठिकाण योग्य असं वाटलं निजामाला, मग इथं तो जिल्हा इथं आणला उस्मानाबादला। तर कसं आहे, याच्यामध्ये इंग्रज येण्यापूर्वी भारतामध्ये जवळजवळ 565 संस्थानिक होते, जसं छोटे मोठे जमखंड आहे, अक्कलकोट आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, हैदराबाद आपला काश्मीर आहे, जुनागड आहे, इतर भोपाळ आहे, हे असे मिळून 565 संस्थानिक होते। आणि त्या संस्थानामध्ये हे संस्थानिक राजे होते, तिथं म्हणजे काय अनेक धर्माचे होते, काय मुस्लिम होते, काय हिंदू होते, काय आमके होते, जाट होते, काय शीख होते, असं अशा तऱ्हेचं हे भारताचं रचना होती। इंग्रज ज्यावेळेस भारतात आले, इंग्रजांनी ह्या देशाला गुलाम केलं नाही, इथले जे संस्थानिक होते 565 संस्थानिक, त्यांच्यावर त्यांनी आधी राज्य केलेलं आहे। तर हे 565 संस्थानिकाला त्यांनी जिंकलं आणि गुलाम केलं। हे संस्थानिक स्वतःच्या संस्थानामध्ये राजे, पण इंग्रजापुढे हुजरे होते, इंग्रजांनी ह्यांना नादान बनवलं होतं, लाचार बनवलं होतं या सर्वांना, आणि त्याच्या मार्फत ह्या देशावर राज्य केलेलं आहे इंग्रजांनी। 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला। स्वतंत्र झाला याचा अर्थ इंग्रज निघून गेले म्हणजे आपण स्वतंत्र झालो असं नाही, इंग्रज असेपर्यंत आपल्याला इंग्रज हीच मोठी समस्या होती, त्यावेळेस इंग्रज एकमेव एक इंग्रजच समस्या होती, पण इंग्रज निघून गेल्यानंतर आपल्या मागं प्रचंड प्रश्न निर्माण झाले आपल्या देशामध्ये। एक जातीय दंगलीची सुरुवात झाली, पाकिस्तान विभक्त, पाकिस्तान आपल्यापासून अलग झाला, वेगळा झाला, आणि हे संस्थानिक जे होते हे संस्थानिकाला त्यांचं विलिंगनेस घेतल्याशिवाय, त्यांची संमती घेतल्याशिवाय भारतात विलीन करून घेता येत नव्हते ना, कारण तसा इंग्रजाच्या पार्लिमेंटमध्ये जवळजवळ म्हणजे 18 जून 1947 कायदा केला होता ट्रान्सफर ऑफ पॉवरचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी इथल्या संस्थानिकाला सांगितलं की आतापर्यंत तुम्ही आमचे गुलाम होता, तुमचा देश सोडून निघून चाललं, तुमचं संस्थान निघून चाललं, तुम्हाला स्वातंत्र्य देऊन निघून चाललं, तुमची इच्छा असली तुम्ही स्वतंत्र देश म्हणून राहा, पाकिस्तानात जावा किंवा भारतात जावा, आमचं त्याच्याबद्दल काही दुखत नाही। आणि ह्याचा गैरफायदा आपल्या निजामानं घेतला, ह्या कायद्याचा गैरफायदा घेतला। जुनागडचा तर नवाब पाकिस्तानला पळून गेला, त्याच्यामुळे ते विलीन झालं भारतात। आपण हा आझादीनंतर इंग्रज निघून गेले देशातून, आणि इंग्रज निघून गेल्यानंतर खऱ्या ज्या समस्या आहेत ह्या देशाला आलेल्या, म्हणजे अनेक जाती दंगली झाल्या, पाकिस्तान वेळ झालं, कत्ली झाल्या त्याच्यामध्ये, आणि मग ह्यांचं जे देश स्टँड करायचा, या दोन लोकांची फार मोठी कामगिरी आहे। ही जी 565 संस्थानिक आहेत त्यांना समजून सांगून आमकं तुम विलीन करून घेणं आणि देश एकत्र करणं
हे वल्लभभाई पटेलने काम केलं आणि ह्या देशाला एकत्र ठेवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांनी इतर सबंध जगातल्या घटनेचा अभ्यास करून आपल्या मातीला जमेल आपल्या संस्कृतीला जे पचनी पडेल अशा तऱ्हेची घटना लिहिलेली आहे. त्याच्यामुळे त्या दोन माणसांचं कौतुक करावं लागलं. ह्या दोन माणसांनी हा देश स्टँड केलेला आहे. इंग्रजी जाण्यापूर्वी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी जे त्याग केलेला आहे, सुभाषबाबू असो, भगतसिंग असो, राजेश म्हणजे बुटकिशोर असो किंवा चंद्रशेखर आझाद असो, गांधी असू देत, नेहरू असू देत, ह्या लोकांनी खूप मोठं काम केलं. जे हजारो स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यांनी जीवाचं रान करून हे केलेलं आहे. इंग्रज निघून गेले 15 ऑगस्टला, म्हणजे आपण स्वतंत्र झालो ही बरोबर आहे, पण ते अधुरं स्वातंत्र्य होतं. आणि ह्या स्वातंत्र्याची अखेरची लढाई किंवा अखेरचं जे योगदान आहे ते इथल्या बहुजन समाजानं संघर्ष करून लढून ते मिळवलेलं. सर्वसामान्य लोकांचा असामान्य असा संघर्ष होता. याला कुणाचं नेतृत्व नाही. 26 जानेवारी 1948 स्वामी रामानंद तीर्थांना निजामानं कैद करून जेलमध्ये टाकलं. त्याच्यामुळे इथं नेतृत्व राहिलं नाही शेवटच्या 8 महिन्यामध्ये. आणि तो संघर्ष इथल्या बहुजन समाजानी केलेला आहे, सर्वसामान्य लोकांनी केलेला आहे. ती काय अंगठीबाजार लोक होती, फार तर चौथी तिसरीपर्यंत शिकलेली लोक होती. त्यांनी हातात जसं जमल त्या शस्त्राने त्याला प्रतिकार केलेला आहे. ह्याचं कसं झालं आहे, हे 16 जिल्ह्याचं संस्थान, 16 जिल्हे होते. तेलंगणाचे 8 जिल्हे म्हणजे आंध्रातले 8 जिल्हे, उस्मानाचे त्यावेळेचे 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे, असं मिळून हे त्रैभाषिक संस्थान होतं. तेलुगू, कन्नड आणि मराठी हे त्रैभाषिक संस्थान. पण शासकीय भाषेचं जे माध्यम होतं, शासकीय भाषेचं माध्यम हे उर्दू होतं. त्याच्यामुळं बहुजन समाजावर खूप मोठे अन्याय व्हायची. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की कुठलाही सार्वजनिक म्हणजे समारंभ घेता येत नव्हता, जाहीर सभा घेता येत नव्हती, किंवा सार्वजनिक उत्सव घेता येत नव्हतं, वाचनालय काढता येत नव्हतं, किंवा शाळा नवीन शाळा काढता येत नव्हत्या. आणि हे सारं अन्यायकारक होतं आपल्याला. 1935 जातीवाद कशाला म्हणतात या संस्थानला माहीतच नव्हतं. त्याच्यानंतर काशीमराजेची एंट्री झाल्यानंतर रजाकाराच्या नेतृत्वामध्ये तेव्हापासून ते सुरुवात झाली. त्यानं अनाधिकृत असे रजाकार ज्याला म्हणतो, रजाकार हा खरा तर उर्दू शब्द आहे, त्याचं अर्थ आहे स्वयंसेवक, त्या संघटनेचे स्वयंसेवक. आणि अशा तऱ्हेनं त्यांना लष्करी शिक्षण देऊन जवळजवळ 2.5 लाखाचं ते लष्कर तयार केलं, रजाकाराचं सैन्य तयार केलं. आणि त्यांच्यामार्फत सबंध ह्या संस्थानामध्ये अत्याचाराला सुरुवात झाली. दहशतवादी जसं आता तालिबान आहे, अमक आहे, जैश ए मोहम्मद आहे, अमकाय तमक आहे, ISI असे जे संघटना आहेत ह्याच्यामधली, ह्या संघटना काहीच नाहीत. त्याच्यापेक्षा फार मोठी प्रचंड संघटना आणि प्रशिक्षित संघटना लोक होते, 2.5 लाख लोक होते. आणि संस्थान एवढ्या बारक्या संस्थानामध्ये 2.5 लाख आणि खेड्यातल्या लोकांवर कसं झगडायचं आपण. त्याच्यामुळं सरकारनं खूप प्रयत्न केला, केंद्र सरकारनं त्याला एक परिवर्तन, पण त्यांना ते खेळवत राहिला. तो संस्थापक जे निजामाचा आहे तो कमरुद्दीन किलीज खान असं त्याचं नाव होता. तो एक औरंगजेबाच्या सैन्यामध्ये छोटा सरदार होता. आणि ज्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रामध्ये शिवाजी 1680 शिवाजी महाराज वारल्यानंतर त्या मराठीशाहीला बोलवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी औरंगजेब दिल्लीहून स्वतः 5 लाख लष्कर घेऊन महाराष्ट्रात आला. औरंगजेबानं 26 वर्ष तलवार चालवली महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्राला तो जिंकू शकला नाही. उलटा तो नगरमध्ये वारला आणि खुलता वारला, त्याचं समाधी सुद्धा पण झालं. पण त्याच्यानंतर जी मोगलशाही खिडकिळा झाली सारी, म्हणजे मोगलशाहीमध्ये नेतृत्व करणारं कोणी राहिलं नाही. जे त्याचे सुभे होते दक्षिणेमध्ये, दक्षिण हिंदुस्थानात सुभे होते, औरंगाबाद आहे, हैदराबाद आहे, अमकं तमकं, तर ह्याची व्यवस्था बघायची तर कुणी बघायची. तर मोगलाला धोका देऊन पुन्हा हैदराबादला आला तो आणि 1724 स्वतः सुलतानपद घोषित करून मीच एकमेव वीज राजा आहे ह्या संस्थानाचा अशा तऱ्हेनं त्यांनी ती घोषणा केली होती. बघा 1724 ते 1948 म्हणजे 224 वर्ष राज्य केलं आपल्यावर. ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष तर केलं, पण आपल्या निजामानं 224 वर्ष राज्य केलं आपल्यावर. आता निजाम येण्यापूर्वी आपल्याकडे कोण होतं राजा, तर कधी मोगल तर कधी आदिलशाही, निजापूर विजापूरची, ह्यांचं जर आपण राहतो म्हणजे 650 वर्षे आपण गुलामच होतो. मराठवाड्यातले जे लोक आहेत सारे ते 650 वर्ष गुलामगिरीत गेलेत आपले. भारत स्वतंत्र झाले, हे संस्थान विलीन झालं भारतामध्ये 17 सप्टेंबरला. त्याच्यानंतर इथलं जी व्यवस्थापन बघण्याचं म्हणजे राज्यकारभार पाहण्यासाठी राज्यप्रमुख म्हणून आपल्या निजामाचीच नेमणूक केली आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं. ह्याचं कसं झालं, आपण जे लढताना एक आपल्या स्वातंत्र्य सैनिकाचे जे अंगठीबहादर लोक होते जे लढत होते, ही काही जातीवादी लढा नव्हता. त्याला जातीवादी लढायचं काय हेतुपुरस्पर लोकांनी त्याला रंग दिलेला आहे. हा जो निजाम होता तर 50 वर्ष जगातला सर्वात नंबर एकला श्रीमंत म्हणून त्याचं नाव यायचं. हा कुबेऱ्याचा बाप असल्यासारखं होतं. त्याचं म्हणजे औरंगजेब गेल्यानंतर सगळं घेतलं नाही, सगळं घेतलं म्हणजे इतकी संपत्ती, अफाट संपत्ती त्याच्याकडे, त्याला पारावारच नाही.
तो जेकब नावाचा 168 कॅरेटचा जो हिरा होता, 168 कॅरेटचा हिरा होता, तर कोहिनूरनंतर त्याचा नंबर लागतो, जगातला प्रसिद्ध हिरा तो. तर त्या हिऱ्याचं जे होतं वैशिष्ट्य होतं म्हणजे असं पेपरवेट म्हणून ऑफिसमध्ये वापरायचा निजाम, आणि त्याची त्यावेळेस किंमत जवळजवळ म्हणजे 8-9 कोटी किंमत होती. आता एक 8-9 कोटी म्हणजे 48-9 कोटी किंमत होती असं तसं होतं. किती असेल किंमत त्याची? आता त्याचं जे आहे ना त्याच्यासारखं म्हणजे वैभवशाली असं कोणीच नव्हतं. आणि हे आता जवळजवळ त्याचे 173 डागिणी असं सांगतात आम्हाला, 173 डागिणी निवडक असे 173 डागिणी अजून सुद्धा आपल्या रिझर्व्ह बँकेत आहेत. आणि त्याची त्यावेळेस किंमत म्हणजे 1948 किंमत 20,000 कोटी होती.